आधार एनटीएस राष्ट्रीय परमेश्वर परिषदेची बुद्धिमत्ता या विषयातील बैठक व्यवस्था या मुद्द्यावर आधारित या उदाहरणाचा अभ्यास करणार. सुरुवातीला उदाहरण वाचून घेऊया. पाच मुले गोलाकार टेबलावरती बसले आहेत. महेश व सुरेश यांच्या दरम्यान राजेश बसलेला आहे. राहुलच्या डावीकडे अमित बसला आहे. अमितच्या डावीकडे महेश बसला आहे. तर राजेच्या डाव्या हाताला कोण बसले आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर किती मुले आहेत? पाच मुले. कसे बसलेले आहेत? कशी बैठक व्यवस्था आहे? गोलाकार टेबलावरती. उदाहरणार्थ हे गोलाकार टेबल असेल, या भोवती किती मुलं बसले? पाच. एक दोन तीन चार पाच मुलं या ठिकाणी बसलेले आहात. तर त्या ठिकाणी आपण पाच मुलं जर काढले, पाच मुलं जर दाखवले, तर सुरुवातीचं वाक्य पाहूया. महेश व सुरेश यांच्या दरम्यान राजेश बसलेला आहे. हा जर राजेश असेल तर वर आपण जर सुरेश म्हटलं तर राजेश कोणाच्या मध्ये बसलेला आहे? सुरेश व महेश. मग हा सुरेश असेल तर हा महेश असेल का? महेश. त्यानंतर काय म्हटलं पुढचं वाक्य पहा. राहुलच्या डावीकडे अमित बसला आहे, याला आपण राहुल म्हणूया. राहुलची डावी बाजू पहा कशी शोधायची. राहुल जर आतमध्ये पाहत असेल तर आतमध्ये पाहताना त्याची डावी बाजू त्या ठिकाणी ही झाली. राहुलची डावी बाजू कोणती झाली? ही. आणि राहुलची उजवी बाजू कोणती झाली? ही. राहुलची डावी बाजू आणि उजवी बाजू ओळखल्यानंतर राहुलच्या डाव्या बाजूला राहुलच्या डावीकडे कोण बसलेला आहे? अमित. राहुलच्या डावीकडे कोण बसलेला आहे? अमित. पहा इथपर्यंत आपलं उत्तर शोधलं गेलं. आणि पहा अमितच्या डावीकडे कोण बसलेला आहे? महेश. आता आपलं बैठक व्यवस्था जी आहे ती बैठक व्यवस्था बरोबर आली. पहा अमित जर इथं बसलेला असेल तर त्याची डावी बाजू कोणती झाली? ही. आम्ही पुढे पाहतोय आतमधील टेबलावरती पाहतोय, त्यावेळेस त्याची डावी बाजूला कोण बसलेले आहे? महेश बसलेला आहे. तर राजेच्या डाव्या हाताला कोण बसलेला आहे? जर आपली सगळी रचना पूर्ण जर झालेली असेल, आपले सर्वजण झाले असेल, राजेश सुरेश राहुल अमित आणि महेश, तर राजेश पुढे पाहतोय आतमध्ये पाहतोय, तर राजेशची डावी बाजू कोणती झाली त्या ठिकाणी? राजेशची डावी बाजू झाली ही. आणि त्याचं आपलं उत्तर काय आलं? सुरेश. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उकल किंवा उत्तर काय येणार आहे आपली? सुरेश.